लोकलमध्ये टीसीला सहकार्य न करणं, हुज्जत घालणं, अंगलट येणारे प्रवाशांवर कारवाईचा मध्य रेल्वेचा निर्णय, जनजागृतीसाठी डब्यात करणार उद्घोषणा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल, मुंबई हायकोर्टानं गोदरेजची याचिका फेटाळली, विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणाला दिलं होतं आव्हान. फोर्ब्सच्या टॉप गेनर यादीत गौतम अदानी पुन्हा नंबर वन, एका दिवसात जमा केली 4.3 अब्ज डॉलर्सची कमाई. हिंडनबर्ग प्रकरणानंतरही अदानी समूहाचं फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अव्वल स्थान. भारतात ट्विटर ब्लू सेवा सुरू, वेब युजर्सना मोजावे लागणार 650 रुपये तर मोबाईल युजर्सना दरमहा 950 रुपये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सोबतच युजर्सना मिळणार ब्लू टिकमार्क. जगप्रसिद्ध डिस्ने कंपनी ही करणार नोकर कपात, 7,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ. तुर्कस्तान सिरियातल्या भूकंप बळींचा आकडा 15,000 अनेक भागामध्ये मदत न पोहोचल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती. WHOच्या मते बळींचा आकडा 23,000 जाण्याची शक्यता. उत्तराखंडमधल्या ऋषिकेश कर्णप्रयाग राष्ट्रीय महामार्गावर कोसळली दरड, रस्ता वाहतुकीसाठी बंद, बचाव पथक घटनास्थळी दाखल. जोशीमठमध्ये 15 दिवसात पुन्हा घरांना तडे, उत्तराखंड सरकारची माहिती, तडे गेलेल्या घरांचा आकडा 868. राज्यात 15 फेब्रुवारीपासून तापमानाचा पारा आणखी चढण्याचा अंदाज, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच थंडी गायब, रात्री आणि पहाटेचं किमान तापमानही वाढणार. महाशिवरात्रीला साधूंचं कुशावर्ता स्नान, कोरोनानंतर महाशिवरात्रीला साधूंनी मिरवणुकीनं कुशावर्तावर पहाटे स्नानाला जाण्याचा निरंजनी आखाड्याचा निर्णय. नांदेड जिल्ह्यात कंधाच्या सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेल्या उरसाला सुरुवात, हाजी साह्य सरवरे मखदूम दर्ग्यात हजारो हिंदू मुस्लिम भाविक संदलमध्ये सहभागी. देशातल्या सगळ्यात उंच बाप्पाच्या मूर्तीची जळगावमध्ये स्थापना, पाळधीत अखंड शिलेतून साकारली 100 टन वजनाची सिद्धी महागणपतीची मूर्ती, 16 दिवस सुरू राहणार प्राणप्रतिष्ठा सोहळा. नाशिक जिल्ह्यातल्या नामपूरमध्ये भवानी मातेच्या यात्रेनिमित्तानं कुस्त्यांचा आखाडा, राज्यभरातले नामवंत मल्लांचा सहभाग, महिला कुस्ती स्पर्धांचंही आयोजन. बंदी असूनही बीडमध्ये रेड्यांच्या झुंजीचं आयोजन, अनेक रेड्यांसह नागरिकही जखमी, आयोजकांवर कारवाईची शक्यता. पुण्यात डायल 112 सुविधेला चांगला प्रतिसाद, आपत्कालीन परिस्थितीत एकाच टोल फ्री क्रमांकाची सेवा पुण्यामध्ये सुरू, नागरिकांचा संभ्रम टाळण्यासाठी एकच टोल फ्री क्रमांक. त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातल्या शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ खोटा, पुजाऱ्यानंच ठेवला बर्फ, तिघांवर गुन्हा दाखल. राखी सावंतचा पती आदिल खान दुरानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, आदिलचा जामीन फेटाळल्याचा राखीचा दावा. पंढरपुरात खड्ड्यातून जावा, झेंडूबाम लावा आंदोलन, मवियाचा झेंडूबाम वाटत आंदोलन, नगरपरिषद प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न. नाशिकमध्ये कोरोनानं 3,500 फेरीवाल्यांचा रोजगार हिरावला, पथविक्रेता समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड. उल्हासनगरमध्ये सराई गुन्हेगारांना बेड्या, 6 दुचाकी, 2 मोबाईल आणि 4 लाखांची रोकड जप्त, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम. येवला नगरपालिकेनं 22 किलो प्लास्टिक केलं जप्त, नांदगाव रस्त्यावरच्या दुकानात सुरू होता प्लास्टिकचा सर्रास वापर. एमएससी थर्ड सेमिस्टरची परीक्षा 11 फेब्रुवारीऐवजी 16 फेब्रुवारीला, तांत्रिक अडचणींमुळे पेपर पुढे ढकलल्याची नागपूर विद्यापीठ जनसंपर्क विभागाची माहिती. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा कट, तपासातून उघड, महाराष्ट्र एटीएस पीएफआयच्या 5 जणांविरोधात आरोपपत्र. सूर्यकुमार यादवचा अनोखा विक्रम, वयाच्या 30 नंतर क्रिकेटचे 3ही फॉर्मॅटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार पहिला खेळाडू, नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर कसोटीत आज सूर्यकुमारचं पदार्पण. सिद्धार्थ कियारा नवविवाहित जोडप्याचं दिल्लीत स्वागत, कियारा सिद्धार्थच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव, आज सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे जिंकू।